लग्नानंतर 4 दिवसांनी माझे पती बॉर्डरवर ड्युटी करायला गेले आणि आज 3 वर्ष निघून गेले होते, परंतु ते आले नाहीत. त्यांची कोणतीच बातमी आली नव्हती. ते येतील या आशेने मी आजसुद्धा नटते ससते. त्यामुळे माझे आजसासू मला टचके टोमणे देत म्हणते, नवऱ्याचा तर पत्ता नाही, तरीही माहिती नाही एवढी नटून थटून का राहते. त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी माझं दुसरीकडे लग्न ठरवलं. लग्नाच्या दिवशी वऱ्हाडासोबत एका सैन्याची गाडी घरासमोर येऊन थांबली, परंतु ते पाहून तर मी अंगणात तुळशी वृंदावनवर लावलेल्या अगरबत्तीच्या सुगंधाने संपूर्ण घर सुगंधित झाले होते. शीतल आत्ताच तुळशीची पूजा करून स्वयंपाकघरात गेली होती, तेव्हाच रोजप्रमाणे आजीने ओरडायला सुरुवात केली. म्हणाली, अगये शीतले, पूजेचे नाटक झाले असेल तर मला चहा मिळेल की नाही? दररोज त्या देवाची पूजा करते, मग तुला कोणते सुख दिले आहे तुझ्या देवाने? उलट माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद तुझ्या त्या देवाने हिसकावून घेतला आहे. बोलता बोलता आजीच्या रागात भुबया उंचावल्या होत्या आणि कपाळावर आठ्या आल्या होत्या. शीतलने स्वयंपाकघरातून आवाज दिला. म्हणाली, आजी, चहा झाला आहे, मी आणतेच आहे बाहेर. कपाळावर लाल टिकली, दोन्ही हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, हिरव्या साडीला लाल रंगाची किनार, यामध्ये शीतल अगदी नवीन नवरीसारखीच दिसत होती. आजीला चहा देऊन शीतल वळालीच होती की आजीने परत कुजबूज करायला सुरुवात केली. म्हणाली, नवऱ्याचा तर काहीच पत्ता नाही, माहिती नाही जिवंत आहे की नाही, तरीही एवढी नटून सजून का राहते माहितीच नाही. शीतलने सर्व काही ऐकलं होतं, तरीही तिने न ऐकल्यासारखं केलं. बिचारीकडे दुसरा पर्यायच नव्हता. तिच्या दिवसाची सुरुवात रोज अशीच आजीच्या तिखट शब्दांनी होत होती. आजीला चहा दिल्यानंतर शीतल आपल्या सासऱ्यांना चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत जायला लागली. तेव्हाच तिच्या सासऱ्यांनी तिला आतून आवाज दिला. म्हणाले, शीतल बाळा, माझा चहा बाहेरच ठेव, मी तिकडेच येऊन चहा घेतो. हो बाबा, एवढं बोलून शीतल पुन्हा स्वयंपाकघरात गेली. शीतलचे सासरे बाळकृष्णराव रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते. त्यांचा मुलगा विपुलसुद्धा आर्मीमध्ये ऑफिसर होता. शीतल विपुलची पत्नी होती. 3 वर्षांपूर्वी विपुल आणि शीतलचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर विपुलला कोणत्या तरी गुपित मिशनवर जाण्यासाठी आर्मीमधून पत्र आले. त्याला त्याच्या सुट्ट्या रद्द कराव्या लागल्या आणि तातडीने तिकडे जावे लागले. शीतलचा संसार अजून चालूही झाला नव्हता आणि लग्नाची पूजाही झाली नव्हती, तरच तिच्या नवऱ्याला आपल्या ड्युटीसाठी तिकडे जावे लागले. या गोष्टीला 3 वर्ष पूर्ण होऊन गेली होती, तरीही विपुल परत आलाच नव्हता आणि नाही त्याची कोणती बातमी आली होती. त्यामुळे आर्मीमधून विपुल हरवला आहे असे घोषित करण्यात आले होते. विपुल बेपत्ता असल्याची बातमी मिळताच बाळकृष्णरावांना आणि शीतलला खूपच मोठा धक्का बसला होता आणि विपुलची आई तर या धक्क्याने कोमामध्ये गेल्या होत्या. खूप मोठमोठ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, परंतु त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी सांगितले की जर विपुल परत आला तरच या शुद्धीवर येऊ शकतात, परंतु शीतलचा विश्वास होता की विपुल जिवंत आहे आणि एक ना एक दिवस तो परत येईल आणि तिचा हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी बाळकृष्णराव तिच्या पाठीशी उभे राहत असे. तिच्या राहणीमानावर बाळकृष्णरावांचा विरोध नव्हता, उलट ती हसत खेळत राहावी असेच त्यांना वाटत असे. आपल्या मुलाच्या वाट्याचे लाड प्रेम ते शीतलवर करत असायचे. शीतलने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता. तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासऱ्यांनी तिला एक नवीन ब्युटीक शॉप उघडून दिले होते. तेव्हा आजीने या गोष्टीसाठी खूपच विरोध केला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की जर हिचा वेळ जातच नसेल तर घरातली कामे कमी आहेत का, बाहेर जायची काय गरज आहे? परंतु बाळकृष्णरावांनी त्यांचे एकही ऐकले नाही. सासूबाई कोमात गेल्यानंतर घरातल्या कामांची जबाबदारी पूर्णपणे शीतलच्या खांद्यावर आली होती. आपल्या ब्युटीसोबत ती घरसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळत होती, परंतु आजीबाई तिच्यासोबत कायमच नाराज राहत होत्या. त्यांना शीतलने नटलेले सजलेले गाडी चालवणे आणि घराच्या बाहेर ब्युटीमध्ये गेलेले अजिबात पसंत नव्हते. आजी शीतलला टचके टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. दिवसांमागून दिवस जात होते. विपुलच्या आईच्या तब्येतीत सुधारणा काहीच होत नव्हती. याच दरम्यान शीतलचे आई वडील खूप वेळा तिला आपल्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांना रिकाम्या हातानेच जावे लागले होते. शीतलचे म्हणणे होते की जर विपुल परत आले आणि त्यांना मी दिसले नाही तर कारण नसताना ते टेन्शन घेतील आणि माझ्यावर नाराज होतील.
आणि महत्त्वाचं म्हणजे या घराची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. आता सासर हेच माझे माहेर आहे. बाळकृष्णरावांना शीतलच्या अशा विचारांचा आणि तिच्या समजूतदारपणाचा खूपच अभिमान होता. एक दिवस बाळकृष्णरावांचे जवळचे मित्र कर्नल भरत सिंग आले आणि म्हणाले, बाळकृष्ण मी एक प्रस्ताव घेऊन तुझ्याकडे आलो आहे. कोणता प्रस्ताव? बाळकृष्णरावांनी प्रश्नार्थक नजरेने विचारले. तेव्हा त्या दोन मित्रांची भरपूर चर्चा झाली. मग कर्नल भरत सिंग जाता जाता म्हणाले, तुझ्या उत्तराची मी वाट बघत आहे, मला लवकरात लवकर कळव. कर्नल भरत सिंग गेल्यानंतर बाळकृष्णराव खूप दिवस एका खोल विचारात बुडाले होते. शीतलने खूप वेळा त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु चिंता करण्याची कोणतीच गोष्ट नाही असे बोलून ते विषयाला टाळत असायचे. परंतु मनातल्या मनात त्यांनी शीतलविषयी खूपच मोठा निर्णय घेतला होता, ज्याची चर्चा शीतलच्या आईवडिलांसोबत करण्यासाठी आज ते तिच्या माहेरी जाणार होते. शीतलला याविषयी काहीच माहिती नव्हते. शीतल ब्युटिक शॉपवर जाताच बाळकृष्णराव घरातून बाहेर निघाले आणि तिच्या माहेरी पोहोचले. आपल्या व्याहेला असे अचानक आपल्या घरी बघून शीतलचे आईवडील थोडे काळजीत पडले. शीतलच्या वडिलांनी हात जोडून बाळकृष्णरावांना नमस्कार केला आणि विचारले, तुम्ही अचानक इथे? सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा बाळकृष्णराव म्हणाले, हो हो सगळं काही ठीक आहे, चिंता करण्याची काहीच गरज नाही. मी शीतलसाठी एक निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी मी तुमच्या दोघांची परवानगी घ्यायला आलो आहे. बाळकृष्णरावांचे बोलणे ऐकून शीतलचे आई वडील एकमेकांकडे हैराण होऊन बघू लागले. शीतलच्या आईने खूपच उतावळ्यापणाने प्रश्न विचारला, कसला निर्णय दादासाहेब? तेव्हा बाळकृष्णराव म्हणाले, शीतलच्या दुसऱ्या लग्नाचा मी निर्णय घेतला आहे. हे ऐकून शीतलचे वडील हैराण होऊन घाबरत घाबरत त्यांना म्हणाले, हे तुम्ही काय बोलत आहात? हे कसे शक्य आहे? त्यावर बाळकृष्णराव म्हणाले, का शक्य नाही? विपुल परत येईल असे मला वाटत नाही. त्याचे परत येणे हे एक फक्त स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहील. चार दिवसाचे लग्न निभवण्यासाठी शीतलने आपले पूर्ण आयुष्य एकटेपणाच्या हवाली केले आहे आणि असे मी होऊन देऊ शकत नाही. त्या पोरीचा अजूनही विश्वास आहे की विपुल परत येईल आणि 3 वर्ष मी तिच्या या विश्वासाला पाठिंबा देत आलो आहे, पण आता ते नाही. काहीच दोष नसताना तिने पूर्ण आयुष्य एकटीने का घालवावे? तिला ही शिक्षा का? परंतु दादासाहेब, शीतलची आई बोलतच होती की बाळकृष्णराव त्यांना थांबवत म्हणाले, माफ करा ताई, परंतु माझे बोलणे पूर्ण झाले नाही. माझा मुलगा परत येईल या मोहापायी मी शीतलच्या भविष्याचा बळी चढू देणार नाही. जर आज माझ्या जागेवर विपुल जरी असता तर त्याला शीतलने असे एकटं जगणं आवडलंच नसतं. तुम्ही दोघांनी तिला जन्म दिला आहे. तिच्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेण्याअगोदर तुम्हाला याची कल्पना देणे माझे कर्तव्य होते, त्यामुळेच मी इकडे आलो. नाहीतर शीतलचे कन्यादान करण्याचा निर्णय माझा घेऊन झाला आहे. आता तुमची आज्ञा घेतो. असे बोलून बाळकृष्णराव तिथून निघून गेले. बाळकृष्णराव निघून गेल्यानंतर शीतलचे आईवडील खूप वेळ पर्यंत विचार करत बसले की ते आपल्या मुलीच्या भविष्याच्या बाबतीत इतका खोल विचार करू शकले नाही. परंतु बाळकृष्णरावांसारखे लोक सुनेला आपल्या मुलीच्या जागेवर ठेवतात आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण करतात. आपल्या सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताना कित्येक वेळा त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या मुलाचा चेहरा आला असेल. बाळकृष्णराव शीतलच्या माहेरावरून आल्यानंतर आपल्या खोलीतून बाहेर आले नव्हते. शीतल संध्याकाळचा चहा घेऊन आपल्या सासऱ्यांच्या खोलीत गेली. चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाली, काय झाले आहे बाबा तुम्हाला? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा बाळकृष्णराव म्हणाले, हो बाळा सगळं काही ठीक आहे. इकडे ये माझ्याजवळ बस, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. शीतल होकारार्थी मान हलवून त्यांच्याजवळ बसली. बाळकृष्णरावांनी एक खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली, पोरी विपुल नसतानाही तू घराच्या जबाबदारी सोबतच आमचा सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळ केला आहेस. आपली छोटी मोठी कर्तव्य तू प्रेमाने आणि आपलेपणाने निभावली आहेत. इतकंच नाही तर आजीने तुला इतके टचके टोमणे दिले, तुला ती प्रत्येक वेळेस घालून पाडून बोलत असते, तरीही तू तिची सेवा अगदी मनापासून केलीस. जर मी हे म्हणालो की तू आम्हाला कधी विपुलची कमी भासू दिली नाहीस तर हे चुकीचं नाही बाळा. आमच्या सगळ्यांची सेवा अगदी तू मनापासून केलीस, पण अजून नाही बाळा. माझी इच्छा आहे की तू विपुलच्या ज्या काही आठवणी त्याही 4 दिवसांच्या
तू आपल्या मनात ठेवल्या आहेस त्या सगळ्या विसरून जा आणि त्या भूतकाळातून बाहेर ये आणि पुढे जा. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून शीतल म्हणाली, बाबा आज अचानक तुम्ही असे का बोलत आहात? विपुलची काही बातमी आली आहे का? बोला ना बाबा, काय झाले आहे? शीतल खूपच कासावीस झाली होती तेव्हा बाळकृष्णराव भरलेल्या कंठाने म्हणाले, नाही बाळा, विपुलची कोणतीच बातमी आली नाही आणि कधी येणारही नाही. विपुल परत येण्याची आशा आता आपल्याला सोडायला हवी. बाळकृष्णराव बोलतच होते की शीतल जोरात ओरडली, म्हणाली, नाही बाबा असे बोलू नका. इतके वर्ष नवऱ्यापासून दूर होण्याचे दुःख तिने आपल्या मनात दाबून ठेवले होते ते आज डोळ्यातून अश्रूंद्वारे वाहू लागले होते. तेव्हा बाळकृष्णराव शीतलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, आज हा लाचार आणि हतबल बाप तुझ्याकडे काहीतरी मागत आहे, त्याला नाही म्हणू नकोस. खूप विचार करून मी तुझ्या कन्यादानाचा निर्णय घेतला आहे पोरी. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून शीतल खूपच आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, बाबा तुम्ही सुद्धा असे बोलता? ती खोलीच्या बाहेर जायला लागली आणि दरवाजातून वळून बाळकृष्णरावांना म्हणाली, तुम्ही चुकीचे बोलत आहात बाबा. जर मी विपुलची कमी पूर्ण करू शकले असते तर आई आज हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये नसत्या. आजीला माझा एवढा तिरस्कार वाटला नसता आणि आज तुम्ही सुद्धा मला या घरातून निरोप द्यायच्या गोष्टी केल्या नसत्या. असे बोलून ती मोठमोठी पावले टाकत बाहेर निघून गेली. शीतल निघून गेल्यानंतर बाळकृष्णराव विचारात पडले, बाबा तुम्ही सुद्धा असे बोलता, तिचा या बोलण्याचा काय अर्थ होता? तुम्ही सुद्धा तिचा या बोलण्याचा अर्थ काय असेल बरं? तिला अजून कोणी काय बोलले आहे का? या गोष्टीला आज 8 दिवस निघून गेले होते. बाळकृष्णराव आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयाने आजी खूपच नाराज झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी बाळकृष्णरावांशी बोलणेसुद्धा सोडून दिले होते. परंतु बाळकृष्णरावांनी हार मानली नाही. बाळकृष्णराव पुन्हा एकदा शीतलची समजूत काढण्यासाठी तिच्या ब्युटीक शॉपवर गेले. सासऱ्यांना पाहून शीतल म्हणाली, बाबा तुम्ही इथे कसे? तेव्हा बाळकृष्णराव म्हणाले, काही नाही बाळा, संध्याकाळचा फेरफटका मारायला बाहेर निघालो होतो. विचार केला की तुझे काम झाले असेल तर आपण एकत्र घरी जाऊ. तेव्हा शीतल म्हणाली, बाबा थोडा वेळ लागेल अजून. तेव्हा बाळकृष्णराव म्हणाले, ठीक आहे पोरी, मी तुझी बाहेर वाट बघतो. थोड्या वेळाने शॉप बंद करून शीतल बाहेर आली तेव्हा बाळकृष्णराव तिला म्हणाले, आज मी गाडी चालवणार. गाडी चालवता चालवता बाळकृष्णरावांनी शीतलला विचारले, पोरी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस आणि त्या दिवशी तुम्ही पण असे बोलून शांत बसली, असे का बाळा? शीतल सांगू लागली, आमचे लग्न झाल्यानंतर जेव्हा विपुलला गुपित मिशनवर जाण्यासाठी पत्र आले तेव्हा जाताना त्यांनी मला शपथ दिली की जर ते परत आले नाही तर मी त्यांची वाट पाहायची नाही, माझं पूर्ण आयुष्य त्यांची वाट बघण्यात घालवायचे नाही आणि एक नवी सुरुवात करायची. त्या दिवशी तुम्ही सुद्धा तेच बोललात बाबा. विपुलप्रमाणे तुम्हाला सुद्धा मी या घरापासून लांब राहावे असेच वाटते का? शीतलचे बोलणे ऐकून बाळकृष्णरावांना वाईट वाटण्याऐवजी आनंद होत होता की विपुलबद्दल त्यांचे जे विचार होते ते बरोबर होते. शीतलने एकटीने आयुष्य जगावे ही त्याची इच्छा नव्हती. दोघांचेही विचार सारखेच होते. त्यामुळे आता बाळकृष्णराव आपल्या निर्णयावर ठामपणे उभे राहिले. ते पुढे म्हणाले, बाळा तुझ्या लक्षात आहे का, काही दिवसांपूर्वी माझे मित्र कर्नल भरत सिंग आपल्या घरी आले होते. ते त्यांच्या मुलासाठी म्हणजे विकाससाठी तुझा हात मागायला आले होते. विकासची पहिली बायको त्याच्या लग्नानंतर 4 महिन्यांनी काही कारणास्तव मरण पावली. तो अमेरिकेत खूप मोठ्या कंपनीत नोकरी करतो. तो आता आपल्या भारतातच आहे आणि काही दिवसांनी अमेरिकेला जाणार आहे, म्हणून त्यांना लग्नाची घाई आहे. कर्नल भरत सिंगला मी भरपूर वर्षांपासून ओळखतो. त्यांचे कुटुंब सुशिक्षित आणि समजूतदार कुटुंब आहे. तू तिथे खूपच आनंदित राहशील आणि लग्नानंतर तू विकाससोबत अमेरिकेतच राहशील. या स्थळाला होकार दे बाळा. तेव्हा शीतल म्हणाली, बाबा मला माहिती नव्हतं की तुम्ही जे प्रेम मला दिले, माझा लाड स्वतःच्या मुलीसारखा केला, त्याची परतफेड म्हणून मला तुमच्यापासून लांब जावं लागेल. शेवटी खूप समजावल्यानंतर शीतलने आपल्या सासऱ्यांसाठी होकार दिला आणि बाळकृष्णरावांनी शीतल आणि विकासचा विवाह निश्चित केला. शीतलच्या आईवडिलांना देखील कळवण्यात आले. लग्नाचा दिवस होता. बाळकृष्णरावांनी आपल्या बंगल्याची सजावट शीतलला जे लाल गुलाब आवडतात त्या गुलाबाच्या फुलांनी केली होती.
नवरदेव, त्याचे घरचे आणि पाहुणे मंडळींचे स्वागत बाळकृष्णरावांनी धूमधडाक्यात केले. थोड्या वेळानंतर शीतलची आई शीतलला मंडपात घेऊन येण्यासाठी तिच्या खोलीत गेली. तेव्हा शीतलने तिच्या आईचे दोन्ही हात जोरात पकडले आणि म्हणाली, माझ्याकडून हे होणार नाही आई, मला खूप भीती वाटत आहे. माहिती नाही, असे वाटत आहे की विपुल इथेच आसपास आहे. मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाही आई. आई प्लीज कसंही करून हे लग्न थांबव ग. शीतल आपल्या आईसमोर हात जोडून विनंती करत होती आणि बोलता बोलता चक्कर येऊन खाली जमिनीवरच पडली. आपल्या मुलीला बेशुद्ध होऊन खाली पडलेलं पाहून शीतलची आई खूपच घाबरली. त्यांनी शीतलला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती उठलीच नाही. शेवटी त्या बाहेर सांगण्यासाठी धावत गेल्या. बाहेर येऊन त्यांनी पाहिले की एक आर्मीची गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली. त्यातून दोन सैनिक उतरले. नंतर त्यांनी हात पकडून काळा चष्मा घातलेल्या एका माणसाला गाडीतून खाली उतरवले. लग्न समारंभात आलेल्या सगळ्या लोकांच्या नजरा खूप हैराण होऊन त्या माणसाला बघत होत्या. त्या माणसाला पाहताच बाळकृष्णरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. विपुल, माझ्या बाळा, तू खूपच वाट पाहायला लावलीस रे, बोलता बोलता बाळकृष्णरावांनी त्याला आपल्या छातीशी लावले. हे पाहून शीतलची आई पुन्हा आतमध्ये गेली आणि शीतलच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडत मोठमोठ्याने बोलू लागली, उठ बाळा उठ, बाहेर जाऊन बघ. आज तुझ्या विश्वासाने तुझ्या सौभाग्याला जिंकला आहे. तुझं सौभाग्य परत आलं आहे बाळा, उठ. हे ऐकताच शीतल तडफडून उठली आणि धावत धडपडत बाहेर पळत आली. विपुलला पाहताच तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडत त्याला म्हणू लागली, शेवटी तुम्ही माझ्या विश्वासाची लाज राखलीत, माझा विश्वास जिंकला. बाहेर गोंधळाचा आवाज ऐकून आजीसुद्धा बाहेर आल्या आणि विपुलला बघताच त्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले. विपुल शीतलला म्हणाला, शीतल, तुझा विपुल परत आला आहे, पण एका कमतरतेसोबत. शीतल, एका युद्धात मी माझे दोन्ही डोळे गमावून बसलो आहे ग. ज्याला प्रत्येक क्षणोक्षणी आधाराची गरज लागणार आहे, मग तो तुझा आधार कसा बनणार? शीतल, तू दुसरं लग्न कर. तेव्हा शीतल ओरडतच म्हणाली, तुम्ही असं कसं बोलू शकता? आपण आयुष्यभराचे जोडीदार आहोत. आपल्याला एकमेकांच्या सहाऱ्याची आणि सहानुभूतीची नाही, तर एकमेकांच्या सहवासाची गरज आहे. एवढे बोलून शीतलने विपुलसमोर आपला हात पुढे केला आणि म्हणाली, द्याल ना माझी साथ. विकास दूर उभा राहून हे सगळं दृश्य बघत होता. तो स्वतःहून पुढे आला आणि विपुलचा हात पकडून शीतलच्या हातात दिला. कर्नल भरतसिंगजवळ जाऊन शीतल हात जोडून त्यांना म्हणाली, मला माफ करा काका, या घराला आणि विपुलला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही. कर्नल भरतसिंग रावांनी डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे की तुझा विपुल तुझ्याकडे परत आला आहे. बाळकृष्णरावांनी मुलाचे म्हणजे विपुलचे स्वागत खूप धूमधडाक्यात केले आणि त्याच मंडपात पुन्हा त्या दोघांचे लग्न लावून दिले. आजीने सुद्धा शीतलची माफी मागितली होती. एवढं सगळं होऊनही आपली आई आपल्याशी बोलली नाही हे विपुलच्या लक्षात आले. त्याने आपल्या आईबद्दल विचारले असता बाळकृष्णरावांनी त्याला आपल्या आईबद्दल शांतपणे सर्व काही सांगितले. तेव्हा विपुल खूप रडला होता. त्याला खूप वाईट वाटले होते. दुसऱ्या दिवशी बाळकृष्णराव, शीतल, आजी विपुलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे विपुलची आई ॲडमिट होती. विपुलने आपल्या आईला खूप आवाज दिला, परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. विपुलने आपल्या आईचा हात आपल्या हातात घेतला आणि रडू लागला. त्याचे अश्रू आईच्या हातावर पडताच आईच्या संवेदना जागृत झाल्या. माहिती नाही काय चमत्कार झाला, परंतु त्याच्या आईची बोटे हलू लागली. आईच्या हाताच्या बोटांची हालचाल विपुलला जाणवू लागली. तेव्हा त्याने डॉक्टरांना मोठमोठ्याने आवाज दिला. शीतलसुद्धा धावत जाऊन डॉक्टरांना तिथे घेऊन आली आणि शेवटी अथक प्रयत्न करून डॉक्टरांच्या टीमला यश आले. विपुलची आई कोमातून पूर्णपणे बाहेर आली होती. काही दिवसांनंतर विपुलच्या आईला घरी सोडण्यात आले. आता विपुल आणि शीतलच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वर्षातच त्यांच्या घरी पाळणा हल्ला. त्यांच्या घरी एका सुंदर परीने जन्म घेतला. शीतल पदोपदी विपुलची साथ देत होती. त्याला तिने त्याच्या कमीपणाची कधीच जाणीव होऊ दिली नाही. बाळकृष्णरावांना आणि त्यांच्या पत्नीला आपल्या सुनेचा खूप अभिमान होता. शेवटी शीतलला तिच्या संयमाचे गोड फळ मिळाले होते. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो,
कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.